दुसरा घटक जो आहे तो म्हणजे सल्फर डायऑक्साईड. आणि दिवाळीच्या काळामध्ये किंवा या फटाक्यातून निघणारा जो धूर आहे किंवा वायू आहे तो म्हणजे सल्फर डायऑक्साईड. कमी मात्रेमध्ये याचा काही परिणाम होत नाही. नंतर हळूहळू पुन्हा पीपीएम मध्ये जशी वाढ होईल तशी चवीची जाणीव होते, सल्फर डायऑक्साईड जाणवतो, वासाची जाणीव होते, श्वसन मार्गावर परिणाम होतो, श्वसन मार्ग आकसतो, बारीक होतो, घसा खवखवतो, डोळे चुरचुरतात आणि खोकल्याचा त्रास सुरू होतो. हे सल्फर डायऑक्साईडचे परिणाम आहेत. आणि तिसरा वायू आहे तो म्हणजे कार्बन मोनॉक्साईड. कार्बन मोनॉक्साईड हा अत्यंत विषारी वायू आहे. तुम्हाला मला सांगायला अगदी महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण जो ऑक्सिजन घेतो तो ऑक्सिजन आपण नाकावाटे घेतो आणि फुफ्फुसात गेल्यानंतर हिमोग्लोबिनला तो चिकटतो. आपल्या लाल पेशीमध्ये हिमोग्लोबिन असतं. तर हिमोग्लोबिनला जो ऑक्सिजन चिकटतो तो रक्तातून सगळ्या शरीरभर जातो आणि तिथे त्या पेशीजवळ सोडला जातो. थोडक्यात हिमोग्लोबिन म्हणजे गाडी आहे, त्या गाडीमध्ये तो ऑक्सिजन बसतो आणि त्या पेशींपर्यंत जातो. काय होतं, कार्बन मोनॉक्साईड जो आहे तो अत्यंत डांबरट आहे, अत्यंत गुंड प्रवृत्तीचा आहे. तो ऑक्सिजनला बाजूला काढतो आणि ऑक्सिजनच्या ऐवजी तो हिमोग्लोबिनला चिकटतो, त्या हिमोग्लोबिनला सोडत नाही. म्हणजे ऑक्सिजनची जी ऍफिनिटी आहे हिमोग्लोबिनला चिकटण्याची, त्याच्या 200 पट हा कार्बन मोनॉक्साईड चिकटतो हिमोग्लोबिनला, तो चिकटून बसतो. त्यामुळे आपल्याला लागणारा ऑक्सिजन हा इंधनाचा प्रकार पेशीपर्यंत जातच नाही, कारण ती जागा कार्बन मोनॉक्साईडनं अडवलेली असते. हा कार्बन मोनॉक्साईड सिगारेटमध्ये असतो, सिगारेटच्या धुरामध्ये असतो. म्हणून सिगारेट स्मोकिंग सुद्धा किती धोक्याचं आहे समजून घ्यावं. ह्या COH म्हणजे कार्बोक्सी हिमोग्लोबिनचं प्रमाण जसं वाढत जातं तसे हळूहळू धाप लागते, डोकं दुखतं, अशक्तपणा येतो, मळमळ होते, चक्कर येते, जीभ अडखळते, तोल सांभाळणं कठीण होतं आणि अर्थात झटके येतात, पुढे मृत्यू सुद्धा होऊ शकतो. कार्बन मोनॉक्साईड पॉइझनिंग झालेलं बऱ्याचदा लक्षात येत नाही. ही लक्षणं सगळी वेगवेगळी आहेत, विपरीत आहेत. त्यामुळे हा धोका समजून घेण्यासाठी याचा अभ्यास हवा का, याची माहिती तरी किमान हवी कार्बन मोनॉक्साईड.